आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बांधकाम कामगार सेनेचा कामगार आयुक्तालयावर मोर्चा. 10,000 रुपये दिवाळी बोनसची केली मागणी. इचलकरंजी येथे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिवाळीसाठी 10,000 रुपये बोनस मिळावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. दसऱ्या पाठोपाठ येणारी दिवाळी ही नजीक येऊन ठेपली आहे. हिंदू धर्मातील या सर्वात मोठ्या सणासाठी बांधकाम कामगारांनी 10,000 रुपये बोनस मिळावा अशी मागणी केली आहे. इचलकरंजी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं यासाठी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी हे निवेदन स्वीकारलं. यावेळी राजेंद्र निकम, राहुल आवाडे, रजनीकांत माने, सचिन बिरांजे, सूर्यकांत लोंढे, विनायक सुतार, सचिन कांबळे यांच्यासह बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.